मध्य प्रदेशातील शुभम चौधरी याचा विवाह दोन हजार वीसमध्ये रेश्मासोबत झाला होता रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला रेश्मा आणि शुभम यांनीही एकमेकाला पसंती दर्शवली होती विवाहानंतर संसारही सुखात सुरू होता सारे काही सुरळीत होते रेश्मा नव्या संसारात रमली होती दिवसामागून दिवस जात होते संसाराची रंगत वाढत होती या दाम्पत्याला एक मुलगीही झाली मुलीच्या जन्मानंतर रेश्मा सासरी परतली तेव्हा सारेच चित्र बदललेले होते जवळपास वर्षभर त्या पत्नीत शरीर संबंध आले नव्हते तसेच मुलगी लहान असल्याने आत्ताही रेश्मा मुलीच्या संगोपनातच अडकून पडली होती या दरम्यान तिच्या संसारात एक विघ्न आले ती होती मोनिका ती शुभमची मैत्रीण असली तरी तिचा रेश्माच्या संसारातील हस्तक्षेप वाढला होता रेश्माने कसे वागावे कसे राहावे याचा सल्ला मोनिका देऊ लागली होती सुरुवातीला रेश्माने फार लक्ष दिले नाही नंतर मात्र तिला मोनिकाचा हस्तक्षेप खटकू लागला माझ्या संसारात बोलणारी ही कोण हा साधा प्रश्न होता तोच प्रश्न रेश्मा आता शुभमला विचारू लागली पण शुभम रेश्माला न जुमानता मोनिका सांगेल तसेच वागत होता मोनिका शिवाय त्याचे पानही हालत नव्हते मोनिका नेहमीच घरी येत होती शुभम तिच्यासोबत तासनतास बेडरूममध्ये गप्पा मारत बसलेला असे ते दोघे बेडरूमचा दरवाजा बंद करतात हे रेश्माला राग आणणारे होते साहजिकच तिचा विरोध वाढला आणि पतीपत्नीत वाद सुरू झाला किरकोळ कारणातून शुभम रेश्माला बोलू लागला शिवीगाळ करू लागला काही वेळा हातही उचलू लागला तिला राग येतो हे माहीत असूनही तो मोनिकाशी गप्पा मारत होता शुभमने मोनिकाचा नाच सोडावा यासाठी रेश्मा प्रयत्न करत होती तिने हा प्रकार तिच्या माहेरी तसेच सासरीही सांगितला होता पण शुभम समोर कोणाचेच काही चालत नव्हते रेश्मा जास्तच पाळतीवर राहू लागली तसा शुभमही वैतागून गेला तिकडे मोनिकाही तू तु तुझ्या बायकोकडे जा तुझा संसार बघ माझ्याकडे येऊ नको असे म्हणून त्याला टाळू लागली त्यामुळे शुभम अस्वस्थ झाला होता त्याला रेश्मापेक्षा मोनिकाच हवी होती त्यामुळे त्याने रेश्माला बाजूला करण्याचा निर्णय घेतला पण रेशमा लग्न करून आली होती ती तशी जाणार नाही याची त्याला कल्पना होती पण तिला तर बाजूला करायचीच या विचाराने त्याने एक प्लॅन आखला तिचा कायमचा आवाज बंद करायचा असे त्याने ठरवले पण या गुन्ह्यात आपण अडकायचे नाही यासाठी त्याने पक्के नियोजनही केले या कटात त्याने त्याच्या तीन मित्रांनाही सामील करून घेतले शनिवार दिनांक चार मे रोजी शुभम हा पत्नीसह प्रथम सासरच्या घरी जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला शुभम पत्नी रेश्मा चौधरी आणि दीड वर्षाच्या चमुडीसह बोलेरो कारमधून मदर तेरेसानगर येथील सासरच्या घरी जात होते मात्र वाटेत एका ठिकाणी दरोडेखोरांनी त्यांना घेऊन पत्नी रेश्माची हत्या केली दरोड्यामुळे घाबरलेल्या शुभमने रेश्माला तशाच अवस्थेत घेऊन घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले सासर गाठले सासरच्या लोकांच्या मदतीने तिला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी रेश्माला मृत घोषित केले तेव्हा शुभम तिच्या जखमांवर मलमपट्टी करत होता दरोडेखोरांनी रेश्माचा गळा आळून खून केल्याचे शुभमने सर्वांना सांगितले त्याने विरोध केला असता त्याच्या डोक्यावर दगडाने वार करण्यात आले त्यामुळे तो बेशुद्ध झाला यानंतर दरोड्याच्या वेळी त्यांच्या कारवरही हल्लेखोराने हल्ला करून काच फोडली असेही त्याने सांगितले या घटनेने एकच खब उडाली शुभमकडून सारी माहिती घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा एक एक धागा पोलिसांना सापडत गेला घटनास्थळाच्या आजूबाजूला संपूर्ण निवासी भाग आहे येथील सुमारे शंभर घरांमध्ये पोलिसांनी चौकशी केली रात्रभर तेथे राहणाऱ्या नागरिकांना जागे करून अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटनांबाबत विचारणा केली मात्र सर्व प्रयत्न करूनही पोलिसांना असा कोणताही प्रकार सापडला नाही तेथे लुटमार होताना पाहणारा एकही माणूस सापडला नाही यानंतर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजचे विश्लेषण केले त्यावेळी एकही एक संशयित दरोडेखोर येताना दिसला नाही आता पोलिसांना वेगळा संशय येऊ लागला त्यामुळे पोलिसांनी गुप्तपणे शुभमच्या मोबाईलचा सी डी आर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवला यानंतर बारेला विभागातील त्याच्या घरापासून सासरच्या घरापर्यंतचा संपूर्ण मार्ग स्कॅन करण्यात आला तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की त्याच्या मोबाईलचे लोकेशन त्याच्या घरापासून सासरच्या थेट मार्गावर नाही तर ते शहराच्या वेगवेगळ्या भागात दिसत आहे आणखीन विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या मोबाईल फोनसोबत आणखीन तीन नंबरही प्रवास करताना दिसले प्रश्न होता हे उरलेले तीन फोन कोणाचे आहेत पोलिसांनी या क्रमांकाची चौकशी केली असता हे क्रमांक शुभमचे तीन मित्र सिंग ठाकूर शुभू चौधरी आणि अनुराग यांचे असल्याचे समजले म्हणजेच दरोडेच्या वेळी शुभमसोबत हे तिघेही उपस्थित होते मात्र त्याने पोलिसांना त्या तिघांबद्दल काहीही सांगितले नाही हे संशय वाढवणारे होते पोलिसांनी शुभमची अनेक वेळा स्वतंत्रपणे चौकशी केली प्रत्येक वेळी त्याने सांगितलेल्या दरोड्याच्या कथेत काही ना काही फरक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पहिल्या घटनेत त्याने सांगितले की दरोडेखोरांनी त्याच्या पत्नीला लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने प्रतिकार केला आणि दरोडेखोरांनी त्याच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला त्यामुळे सुमारे वीस मिनटे तो बेशुद्ध पडला दुसऱ्यांदा त्याने सांगितले की दरोडेखोरांनी मारहाण करून पत्नीचे मंगळसूत्र पर्स व मोबाईल हिसकावून नेले तिसऱ्यांदा त्याने वेगळीच गोष्ट सांगितली याचा अर्थ शुभम खोटे बोलत होता तसेच त्याच्या आणि मित्रांच्या मोबाईल फोन लोकेशनबद्दल तो काही सांगू शकत नव्हता घटनेच्या दोन दिवसानंतर अखेर पोलिसांनी शुभमसह त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले पोलिसांनी बेड्या ठोकताच त्या चौघांनीही तोंड उघडले केवळ साठ हजार रुपये मिळणार या आशेने ते तिघे रेश्माचा खून करण्याच्या कटात सामील झाल्याचे उघड झाले शनिवारी शुभम हा पत्नीसोबत सासरच्या घरी जाण्याच्या बहाण्याने निघाला तेव्हा त्याने तिला प्रथम पदबाबा मंदिरात नेले तेथे दर्शन घेतले आणि नंतर सासरच्या घरी जाण्यास सांगितले नियोजनानुसार शुभमचे तीन मित्र वाटेत त्याची वाटच पाहत होते त्याने मित्रांना आपल्या कारमध्ये बसवले आणि ते सगळे रांझीला गेले तिथे रेश्माला चुमुकलीसह कारमधून खाली उतरवले तिला काही कळण्याआधीच शुभम आणि त्याच्या मित्रांनी तिची गळा दाबून हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन ते पुढे निघाले सुमारे वीस किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर ते माधोतळ पोहोचले तेथे त्यांनी ते दरोड्याचा बनाव केला शुभमच्या गाडीवर फेक तर केली तसेच कुणालाही संशय येऊ नये म्हणून शुभमच्या डोक्यात दगड मारून रक्तस्राव केला पण या सगळ्या बनावानंतरही पोलिसांनी खून प्रकरणाचा पर्दापाश केला प्रेयसीसाठी पत्नीचा जीव घेणाऱ्या पतीला आणि त्याला साथ देणाऱ्या त्याच्या मित्रांना गजाआड केले अलीकडच्या तरुणाईचा काहीच भरोसा देता येत नाही आज एकाशी तर उद्या दुसऱ्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्याचे प्रकार जरा वाढतच चालले आहे दुसरी मिठीत आली की पहिलीचा कंटाळा येतो मग तिला वाटेतून दूर करण्यासाठी कट कारस्थाने रचली जातात विशेष म्हणजे या नराधमांना साथ देणाऱ्यांचीही काही कमी नाही एखाद्याच्या अनैतिक संबंधासाठी एकाचा बळी घेण्यासही लोक मदत करतात तेव्हा समाज कोणत्या दिशेने निघाला आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही मध्य प्रदेशातील एका तरुणाने लग्नानंतर चार वर्षातच पत्नीला ठार मारण्याचा प्लॅन केला त्यामध्ये त्याला तीन मित्रांनी मदत केली तिचा खून करून दरोडेखोरांनी लुटण्याचा बनाव करण्याचे पूर्ण प्लॅनिंग करण्यात आले होते पण गुन्हेगारांपेक्षा कधीही पोलीसच भारी पडतात कारण गुन्हेगारीने केलेला गुन्हा कधी लपत नाही येथेही हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले मात्र या गुन्ह्यामागचे कारण मात्र सुन्न करणारे होते तुम्हाला या सत्य घटनेबद्दल काय वाटते तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य सत्यघटनेसहित तोपर्यंत धन्यवाद